मित्रांनो आज आपण शालार्थमधून पगार स्लिप कशी डाउनलोड करायची याची माहिती पाहणार आहोत आपण जर वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून व्हिडिओ आवडल्यास मित्राबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शालार्थमधून आपली पगार स्लिप कशा प्रकारे डाउनलोड करतात त्याबद्दल माहिती आपलं महिन्याचं विवरणपत्र पगाराचं जे विवरणपत्र आहे ते आपल्याला डाउनलोड करण्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मदत होणार आहे तर पहा आपण सुरू करूया कशा प्रकारे आपली पगार स्लिपी शालार्थ प्रणालीमधून डाउनलोड केली जाते तर आपण लगेच सुरू करणार आहोत बघूया सर्वप्रथम आपल्याला गुगल किंवा क्रोमवर जायचं आहे गुगल किंवा क्रोमवर गेल्याच्यानंतर आपल्याला तिथं वेबसाईट टाकायची आहे बा शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ व्ही डॉट इन पहा शालार्थ शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन पहा शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन इथं साईट आलेली आहे पहा तिला आपण सिम्पल क्लिक करायचं आहे पहा क्लिक केल्याच्या नंतर पहा शालार्थचं आपल्याला पेज इथं ओपन झालेलं दिसल पहा शालार्थ लॉग इन अबाउट शालार्थ आणि नोटीस बोर्ड अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसत आहेत तर पहा आपल्याला शालार्थमधून पगार स्लिप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला नेम पासवर्ड आणि कॅपच्या या ठिकाणी आपल्याला शालार्थ लॉग इन करायचं आहे तर पहा सर्वप्रथम आपल्याला शालार्थमध्ये लॉग इन करण्यासाठी आपला नेम आवश्यक आहे तर नेम बघा आपल्याला इथून मागं कुठलीही जुनी पगार स्लिप जी मिळालेली असेल त्यावरती आपल्याला तो शालार्थ आय डी मिळत असतो जर आपल्याला शालार्थ आय डी माहीत नसेल तर सुरुवातीचे पाच अक्षरं हे सेम आहेत झिरो टू डी ई डी त्यानंतर येतं आपल्या नावाचं एनिशियल अक्षर वडिलांच्या नावाचं एनिशियल अक्षर आपल्या सरनेमचं एनिशियल अक्षर त्यानंतर आपण मेल असाल तर एम येतं फिमेल फिमेल असाल तर यफ येतं त्यानंतर आपल्या जन्मतारखेचं जे वर्ष आहे त्याची शेवटची दोन अक्षरं येतात आणि त्यानंतरचे जे शेवटचे दोन अंक आहेत त्यामध्ये आपला शाळेमधील कितवा नंबर होता त्यावेळेस नोंद करताना तो येतो मग तो झिरो एक असेल झिरो दोन असेल झिरो तीन असेल झिरो नऊसुद्धा असेल त्यापेक्षा पुढे असणार नाही तर आपण अशा प्रकारे आपला शालार्थ आय डीसुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो किंवा बनवू शकतो बरोबर तशाच प्रकारे तो बनवलेला असतो तर चला तर मग आपण लॉग इन युजर लॉग इन टाकणार आहोत पहा टाकल्याच्या नंतर आपल्याला पहा या ठिकाणी युजर आय डी टाकायचा आहे पहा डी झिरो दोन हे <laughs> पहा या ठिकाणी आपण यूजर आय डी टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे पहा पासवर्ड टाकताना आपल्याला काय करायचं आहे जो डिफॉल्ट पासवर्ड आहे आपला तो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड इथं टाकायचा आहे सर्वांसाठी एकच डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे पहा सर्वप्रथम आपण जो पासवर्ड दिलेला आहे तो इथं टाकणार आहोत बघा सर्वांनी डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे स्मॉल yep, yes, आय यम सॉरी आय यफ यम यस आणि पुढे टाकायचं आहे एक दोन तीन पा पासवर्ड आपण टाकलेला आहे सर्वांसाठी एकच पासवर्ड आहे पा इथं डिफॉल्ट त्यानंतर बघा आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आहे सिक्स फोर झिरो सिक्स फोर ओ टी नाईन बी पहा आपण इथं सुद्धा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला सबमिट करायचा आहे बघा हे पहा सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इथं लॉग इन होताना दिसत आहे पहा हे पहा त्यानंतर लॉग इन झालेला आहे लॉग इन झाल्याच्या नंतर पहा मित्रांनो आपल्याला आपला पासवर्ड बदलून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पासवर्ड बदलून घ्यायचा आहे पहा पासवर्ड बदलून घेताना आपल्याला ओल्ड पासवर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओल्ड पासवर्ड टाकताना आपल्याला आय एफ यम यस एक दोन तीन असाच टाकायचा आहे पहा आय एफ यम यस एक दोन तीन हा आपला डिफॉल्ट ओल्ड पासवर्ड आहे बरोबर त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड टाकायचा आहे पहा न्यू पासवर्ड टाकताना आपल्याला काय करायचं आहे आपल्या पसंतीचा आवडीचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे पहा आपण टाकू शकतो आपल्याला जो आवडल तो पासवर्ड पहा मी सुद्धा पासवर्ड इथं टाकत आहे पहा पासवर्ड टाकून झालेला टाक आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे पहा इथे खाली ऑप्शन येत आहे उजव्या साईटला सगळ्यात खाली ऑप्शन येत आहे सेव्ह सेववरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे पहा आपण सेव्ह केलेलं आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपण सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला सेव के आप या ठिकाणी पहा ॲटोमॅटिकली लॉग आउट होणार आहेत आपला पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली बरोबर अशा प्रकारचा आपल्याला ऑप्शन इथं मिळालेला आहे पहा या ठिकाणी आपण आता लॉग आऊट होणार आहोत लॉग आऊट नंतर पुन्हा आपण शालाच्या पेजवर येणार आहोत या ठिकाणी आपल्याला आपला नेम टाकायचा आहे पहा या ठिकाणी काय टाकायचं आहे नेम जो आपण अगोदर टाकला तो बरोबर पहा या ठिकाणी आपण युजरनेम पासवर्ड आणि कॅपचासुद्धा टाकलेला आहे आपण जो नंतर पासवर्ड तयार केला न्यू तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्यानंतर कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे पहा सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला शालारची जी साईट आहे ती आता पूर्णपणे ओपन झालेली आहे आपण बघू शकता मी तुम्हाला झूम दुम करून दाखवतो या ठिकाणी फक्त एकच टॅब दिसत आहे तो म्हणजे वर्क लिस्ट, वर्क लिस्ट, वर्क लिस्ट तर आपण या वर्क लिस्टला क्लिक करायचं आहे वर्क लिस्टला क्लिक केल्याच्यानंतर एक सब टॅब दिसत आहे एम्प्लॉई कॉर्नर एम्प्लॉई कॉर्नरला सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे पहा एम्प्लॉई कॉर्नरला क्लिक के आए, क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉई स्लिप नावाचा एक पुढे ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे पहा एम्प्लॉई प्लेसिटला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपण बघू शकता वेगवेगळ्या दिसत आहे या ठिकाणी पहा एम्प्लॉई नेम शालार्थ आय डी त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि ऑफिस ॲड्रेस यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम मंथ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे काय करायचं आहे सिलेक्ट मंथ पहा तर मी आता जानेवारी मंथ सिलेक्ट करत आहे पहा आणि त्यानंतर इकडं इयर सिलेक्ट करायचा आहे पहा एकोणीस एक वीस आणि एकवीस अशा प्रकारच्या आपल्याला इयरसुद्धा सिलेक्ट करता येतं त्यानंतर व्यू सॅलरी स्लिप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहा व्यू सॅलरी स्लिप या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली पगार स्लीप या ठिकाणी उपलब्ध झालेली दिसत आहे बरोबर या ठिकाणहून आप 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 बर बर आपण ती डाउनलोड करून घेऊ शकता प्रिंट करू शकता तसेच क्लोजसुद्धा करू शकता अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे की आपली पगार स्लिप आपण कशाप्रकारे शालार तोरून डाउनलोड करत होते